महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करत युवा सेनेचे जिल्हाधिकारी विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाडमधील बिरवाडी, नाते, सशाने, देशमुख, कांबळे पंचायत समिती गणांमध्ये शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यातील जनतेने नेहमी शिवसेनेवर भरभरून प्रेम केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूकमध्ये महाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आणले आणि पुन्हा एकदा शिवसेना व आमदार भरत शेट गोगावले यांच्यावर असणारे प्रेम आपण सर्वांनी दाखवले. येणाऱ्या काळात आपल्याला लागलेली कोणतीही मदत असो वा विकास कामे असो, आपण निश्चित पूर्ण करू असा विश्वास जिल्हाधिकारी विकास गोगावले यांनी सभेला मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख व शाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाचं काम करत असताना आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे उद्धव साहेबांनी आपल्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडायचं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना आपलं राकेश मोरेचं नाव घ्यायचं राहिलं त्याप्रमाणे आमचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना आज उद्धव साहेबांनी जे जिल्हा प्रमुख असतील, सर्व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, यांच्यावरती जी शिव मोहिमची जी तुमच्या आमच्यासाठी आहे, केवळ मुख्यमंत्र्यांच्या कुठल्या स्वार्थासाठी नाही आहे. माझा माणूस, माझा व्यक्ती, माझा पक्षाचा कार्यकर्ता हा कशा रीतीने जगला पाहिजे याच्याकरता आदरणीय उद्धव साहेबांनी ही मोहीम या ठिकाणी दिली आहे. आता उद्धव साहेबांनी तर दोन दोन व्यक्ती आहेत, आदरणीय आदित्य साहेबांनी दोन व्यक्ती आहेत, पक्षाच्या काही शिवसेनेच्या नेत्यांनी दोन घेतलेले आहेत, आम्ही पण वरिष्ठ जे काही इथं बसलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी पण काही काही जणांनी दोन घेतले असतील. परंतु आपल्या ज्या शरीरामध्ये ज्या वेळेला व्हॅक्सिन जातं त्यावेळेला व्हॅक्सिन